ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश आरोग्य सह्याद्री मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जाणून घेत आहोत शरीर यष्टी विषयी, बॉडी बिल्डिंग विषयी. प्रेक्षक हो, प्रशिक्षण हे बॉडी बिल्डिंग मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. अभ्यासक्रम कोणताही असू द्या, त्याचे प्रभावी परिणाम जलद किंवा कालांतराने मिळतच असतात. जेव्हा व्यायामाचा शरीरातील अवयवावर अप्रत्यक्षपणे तणाव पडू लागतो, तेव्हा शरीराचा तो अवयव पडणारा तणाव प्रभावीरित्या ग्रहण करू लागतो. अमेरिकेतील नेवाडा युनिव्हर्सिटीचे डॉक्टर लॉरेन्स गोल्डिंग या तणाव ग्रहण करण्याच्या प्रक्रियेबाबत म्हणतात की जर आपल्याजवळ 10 हॉर्स पॉवरची मोटर आहे आणि आपण त्या मोटरीकडून 12 हॉर्स पॉवरचे कार्य करून घेऊ लागलो तर ती मोटर जळून जाईल. परंतु जर मनुष्याच्या बाबतीत तो 10 हॉर्स पॉवरचा आहे असे समजून त्याच्याकडून जर 12 हॉर्स पॉवरचे काम आपण करून घेऊ लागलो तर तो प्रयत्नांती 12 हॉर्स पॉवर इतके काम करू शकतो. परंतु हे असे होणे तुम्ही घेत असलेल्या प्रशिक्षणावरच शक्य आहे. तुम्ही काय विचार करता याची पर्वा शरीराला नसते, तसेच काय करायला लावता याची फिकीरही शरीराला नसते. ते मज्जारज्जूकडून आलेला संदेश पाळते आणि प्रतिक्रिया देते. बॉडी बिल्डिंग मध्ये आपल्या एकंदरीत केलेल्या व्यायामानं आपण आपले स्नायू बळकट आणि विकसित होत असतात. वेट लिफ्टर फक्त अधिकाधिक वजन उचलण्याकडेच मन केंद्रित करत असतो, पण वजन उचलले म्हणून तो शक्तिशाली बनला आहे असे मुळीच नसते. नियमित अभ्यास करून आणि कठीण प्रशिक्षणानेच अंग प्रत्यंग शक्तिशाली बनते आणि म्हणूनच बॉडी बिल्डिंगमुळे बलसंवर्धन होते आणि ताकद वाढते. प्रेक्षक हो, आज आपण जाणून घेतलं की प्रशिक्षण हे बॉडी बिल्डिंग मध्ये आणि शरीर निर्मितीमध्ये शरीर यष्टीमध्ये किती महत्वाचं आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊयात की बॉडी बिल्डिंगचं प्रशिक्षण कसं केलं जातं ते टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेऊयात. तोपर्यंत पाहत रहा आरोग्य सह्याद्री. आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.